नमस्कार विद्यार्थी मित्र हो आज आपण आपल्या मोबाईलमध्ये गुगल क्लासरूम हे ॲप कसे इन्स्टॉल करावे आणि त्या ॲपच्या आप माध्यमातून आपल्या वर्गाचा क्लास कसा जॉईन करावा याविषयी माहिती जाणून घेऊ त्यासाठी सर्वप्रथम आपणाकडे असणारा जो अँड्रॉईड मोबाईल आहे त्यामध्ये प्लेस्टोअर हे ॲप आप आपण निवडायचं आहे या प्लेस्टोअर ॲप ओपन झाल्यानंतर सर्वात वरच्या बाजूला हा जो सर्च बार असतो या ठिकाणी आपण गुगल क्लासरूम असं सर्च करायचं आहे म्हणजे गुगल क्लासरूम हा शब्द टाईप करून घेतल्यानंतर आपण सर्च या बटनावर क्लिक करू जेणेकरून आपल्यासमोर गुगल क्लासरूम याचा असणारा हा लोगो त्या ॲपचं नाव आणि इन्स्टॉल बटन येईल त्यानंतर तुम्ही इथं इन्स्टॉल या बटनावर क्लिक करा किंवा इथं अधिक माहिती हवी असेल तर गुगल क्लासरूम या बटनावर क्लिक केल्यानंतर या ॲपविषयीची माहिती तुम्हाला मिळेल त्यानंतर तुम्ही इन्स्टॉल या बटनावर क्लिक करायचं आहे जर यापूर्वी तुमच्या मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल असेल तर तुमच्यासमोर अपडेट अनइन्स्टॉल आणि अन्इ ओपन असे तीन ऑप्शन येतील त्यामध्ये अपडेट हा ऑप्शन जर आला असेल तर तुम्ही हे ॲप अपडेट करून घ्यायचं आहे जर तुमचं ॲप हे अपडेट असेल तर तुमच्यासमोर अनइन्स्टॉल आणि ओपन असे दोनच ऑप्शन येतील त्यावेळी तुम्ही ओपन या बटनावर क्लिक करायचं आहे आता हे आपलं ॲप इन्स्टॉल होतं आहे त्यामुळे इथं आपल्यासमोर कॅन्सल आणि ओपन असे दोन ऑप्शन येत आहेत यातला ओपन हा जो ऑप्शन आहे तो अजून अनेबल झालेला नाही आहे कारण हे ॲप इन्स्टॉल होतं आहे हे ॲप पूर्णत इन्स्टॉल झाल्यानंतर आपण ओपन या बटनावर क्लिक करू तर अशा प्रकारे हे ॲप इन्स्टॉल झालेलं आहे त्यावेळी आपण ओपन या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला गुगल क्लासरूमची अशी एक विंडो समोर येईल ज्यामध्ये आपण गेट स्टार्टेड या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपण आपल्या मोबाईलमध्ये वापरलेले सगळे जीमेल जे जी असतील जे अकाउंट्स असतील मेलची ती तुमच्यासमोर दिसतील त्यापैकी सध्या वापरात असणारं जे जी योग्य जीमेलचं अकाउंट आहे ते आपण सिलेक्ट करायचं आहे आणि ओके या बटनावर क्लिक करायचं आहे जेणेकरून हे ॲप ओपन होईल म्हणजेच या हे ॲप ओपन झाल्यानंतर सर्वात प्रथम या पद्धतीनं याचा इंटरफेस असेल यामध्ये सर्वात खाली उजव्या बाजूला प्लस असं एक निळं बटन दिसतं ज्याच्या माध्यमातून आपण क्लास क्रिएट करू शकतो किंवा जॉईन करू शकतो ती म पद्धत आपण थोड्या वेळानं समजावून घेऊ सुरुवातीला आपण एका साध्या पद्धतीनुसार एखादा क्लास कसा जॉईन करायचा ते समजावून घेणार आहोत आत्ता आपलं ॲप इन्स्टॉल झालेलं आहे यानंतर हे ॲप मिनिमाइज करा किंवा क्लोज करा त्यानंतर आपल्याला आपल्या शाळेकडून मिळालेला जो क्लास जॉईन करण्याची जी लिंक असते ती आपण ओपन करायची आहे मी इथं व्हॉट्सअप ओपन करतो आहे ज्या व्हॉट्सअपमध्ये एक डेमो ग्रुप तयार केलेला आहे आणि या ग्रुपमध्ये शाळेतून आलेली समजा ही एक लिंक आहे समजा यामध्ये ही जी फर्स्ट लिंक आहे जी सातवी ब मराठी या वर्गासाठी म्हणजे मराठी या विषयासाठीची ही लिंक आहे म्हणजे तो त्याचा क्लास आहे आता हा क्लास जॉईन करत असताना मी त्या लिंकवर फक्त क्लिक करतो त्यावेळी ही लिंक कशाच्या माध्यमातून ओपन करू असं विचारलं जातं त्यावेळी आपण गुगल क्लासरूम या माध्यमातून ही लिंक ओपन करायची आहे त्यावेळी आपल्यासमोर अशी एक विंडो येईल ज्यामध्ये एक निळं बटन येतं आहे जॉईन क्लास आपण त्या बटनावर जर क्लिक केलो तर आपल्याला सातवी बचा जो मराठीचा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये आपण जॉईन होतो म्हणजे आत्ता सध्या या आपल्या गुगल क्लासरूम ॲपमध्ये सर्वात वरच्या बाजूला सातवी ब मराठी देशमुख हायस्कूल कोल्हापूर या पद्धतीनं तुम्ही एका ग्रुपमध्ये जॉईन झालेले दिसता याच पद्धतीनं अजून एक ग्रुपमध्ये थोडंसं तुम्हाला जॉईन करून दाखवतो थोडंसं हे ॲप मिनिमाइज करतो आहे पुन्हा मी आपल्या व्हॉट्सअपमध्ये जातो आहे याच पद्धतीनं इथं सातवी ब इंग्लिश या ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी एक लिंक दिसते पुन्हा त्या लिंकवर मी क्लिक करतो आहे पुन्हा आपण ही लिंक गुगल क्लासरूम या ॲपच्या मदतीनं ओपन करतो आहे ओपन करत असताना पुन्हा आपल्याला तसाच एक पॉपअप मेसेज येतो आहे की हा क्लास जॉईन करूया का त्यासाठी पुन्हा आपण जॉईन क्लास या बटनावर क्लिक करू जेणेकरून आपण आता या इंग्लिशच्या ग्रुपमध्ये सुद्धा समाविष्ट होतो आहे मात्र आता इथं ओपन झाल्यानंतर फक्त आपल्याला इथं सातवी ब इंग्लिश देशमुख हायस्कूल कोल्हापूर एवढेच दिसतं आहे यापूर्वी आपण मराठीच्या ग्रुपमध्ये होतो त्यावेळी आपण थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आपल्याला हे दोन्ही ग्रुप दिसतील म्हणजे हवं तर तुम्ही हे सर्व ॲप क्लोज करू शकता आणि पुन्हा आपण जर गुगल क्लासरूम हे ॲप ओपन केलं तर तुम्ही जेवढे जेवढे ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन झालेला आहात तेवढ्या ग्रुपची जी नावं आहेत ती तुम्हाला यासमोर दिसतील आता या ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला आलेला अभ्यास कसा पाहायचा आणि आपण आपला अभ्यास कसा सबमिट करायचा ते आपण थोडंसं पुढील व्हिडिओमध्ये पाहूया